अवघडलेल्या जागी दुखणं जावाई होते अशी मुंबई या बाबतीत. पण हे बोलता येत नाही, सांगता येत नाही. मी 3 नव्या पैशाची सोपी औषधं सांगायला लागलो मुळव्याधीला. नाव लिहून घ्या, नाग दमणी. नाग दमणी भूगोलवर इथे गेला ते वनस्पती सापडेल ह्या एरियात आहे. नाही हो, हे वनस्पती इथं एरियात आहे ते सांगतील तुम्हाला, दाखवून वाढून देतो. दुसरं औषध लिहून घ्या, लिंबोळ्या. कडुलिंबाच्या झाडावरल्या लिंबोळ्या कुठूनही गोळा करायचा, एवढ्याच एवढ्यावर 100 रोगी दुरुस्त होतात. मुळव्याधीला काय करायचं, 10 हे लिंबोळ्याचे दाणे आणि की त्याने त्याला फोडा, करडीच्या दांड्यावडामधला तो घर आहे तो बाजूला काढायचा. तर एका वेळेला 8 ते 10 दाणे घेऊन त्याला चांगलं रगडायचं मोह मोह होईपर्यंत. आतले दाणे? हां, मधले दाणे फोडला तडकीत त्याने तर बारीक अगदी छोटासा तो कण असतो करडीच्या दाण्याएवढा, त्याला आपण बाजूला काढा तो घर म्हणतो आपण. अशा 8 ते 10 दाण्याच्या घराला चांगलं रगडून रगडून इकडे माझ्याकडे बघा, या चिमटीत बसेल एवढे 2 काळी मिरी दाण्याची पावडर, परत त्याच्यामध्ये घालून रगडून गोळी बनवायची. सॉरी, सकाळी आणि संध्याकाळी 8 दिवस द्या. ते आतून किंवा बाहेरून रक्त पडणारं बंद, कोंब येणारं आकसून आपल्या जागेवर बसतो, तिथं कोंब कधीच येत नाही. दुसरीकडे येईल का नाही हा नंतरचा विषय आहे. किती पैसे लागले याला? मी 3 नव्या पैशाचा डॉक्टर आहे, माझ्यावर मी लबाड आहे, पण निदान त्या लिंबोळ्यावरचा विश्वास ठेवा. अच्छा, नाग आपल्याच एका मातीने मला सांगितलं की सर मला एवढं ब्लडिंग होत होतं आणि आतून एवढे विचित्र कोंब होते. या नाग दमणीचे 3-4 पानं रोज जेवणानंतर तिने 8-10 दिवस खाल्ली, रक्त पडणं बंद आणि कोंबसुद्धा येणं बंद. इतकं सोपं आणि साधा औषध आहे. आता ह्याशिवाय जर मग तुम्हाला त्या मुळव्याधीबद्दल जर बोलायचं असेल ना, तर ही जी वाढलेली कोंब असतात शस्त्रक्रियेने कधीही काढू नका. मग आता आमच्या गावाकडे ह्या ताईच्या वयाच्या एका मुलीला गप्पा मारता मारता लई मजा. काय केलं त्या मुलीनं, त्याच्या मामाला गुळव्या झाली होती. मामाला याने ते लिंबोळ्या काढल्या, ते रगडल्या, त्या गोळ्या बनवल्या 8-10 गोळ्या. मामाने सकाळी 1 संध्याकाळी गोळी खाल्ली, ते संपूर्ण रक्त पडणंही बंद, कोंबही बंद. मामा आला, अगं शीतल ते गावचा न्हावी आहे, त्याला रक्त पडाले, त्याला औषध दे. देशमुख काकाने ज्या ती पहिलं औषध लागू केलं आहे तसं दुसरं औषध करून बघू. शीतलनं काय केलं, एवढा मोठा काँग्रेस गवताचा पाला घेतला, काँग्रेस गवताचा पाला ते रगडून रगडून खलबत्त्यात त्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घातला. मी काय सांगलो ऐका, आणि मग सांगितलं मामा त्या न्हाव्याला ह्याचा गोळा बनवा म्हणा, त्या जागी ठेवायचं आणि त्याला छानपैकी लंगोट बांधायची. आता काँग्रेस गवत त्याचा गोळा, ते त्या ठिकाणी गोळा बसवला, लंगोटही लावली. आता रात्रभर काय झालं विषय सोडून द्या, काय माहिती आहे लंगोट लावली संपला विषय. सकाळच्या वेळेला नंदिनी ते गोळा बाजूला काढला, अरे काँग्रेस गवत आहे, कातडीला रात्रभर हात दाखवला, जसं हिंडायला वारं लागलं तसं वारं लागायला तसा पळायला लागलं तर अजून आग म्हणजे आगच. माय पण रात्री एवढं दिवसभरात काय व्हायचं, रात्री त्याचं संध्याकाळच्याला संध्याकाळी दुसऱ्या दिवशी फार मुळव्याला गेली पडून. मग 1 दिवसासाठी काय व्हायची माहिती आहे तुम्हाला? अरे हे जिवंत लेकर आहेत तुम्ही, ह्या कथा यांना नाही सांगलं तर कुणाला सांगणार? यांना डोक्यावून जात आहे आपल्या हे डोक्यावून जात आहे. पण ताई माझ्या भाच्याने सांगितलेली ही कथा जशी आहे तशी सांगतो, चालेल का डॉक्टर? चालतो. असला मूर्ख डॉक्टर आहे, माझ्या नाताला कुठे लागू नका.